विरोध करतायत, वास्तविक त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही, त्यांची मर्जी आहे कुठं त्यांनी सेवा घ्यावी। अनेक वेळा तारीख पे तारीख पडते, मला वाटतं ज्यावेळा ही तारीख चालेल हरीश साळवे आपली बाजू मांडणार आहेत। आयुष्यभर मराठी बोलतायत, आयुष्यभर त्यांनी मराठीमध्ये आपला व्यवहार केलेला आहे, त्यांना आपल्या भागामध्ये राहण्याचा अधिकार आहे, त्या राज्याचे त्रास देत आहेत। आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने फार पूर्वीपासून आपली जी 800 गावं आणि वरती आहेत त्या सगळ्या गावांना अनेक सुविधा यापूर्वी दिलेल्या आहेत। तेथील मराठी शाळांना अनुदान देणं असेल, तेथील सगळ्या लोकांना ज्या वैद्यकीय सेवा आहेत त्या सुद्धा मोफत देण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतलेला होता। महात्मा फुले जीवनदायी योजना येण्याआधी राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये सुद्धा या कर्नाटकच्या सीमाभागाची जे मराठी भाषिक लोक आहेत त्यांना या योजना आपण राबवतच होतो, आणि आतासुद्धा तो राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर जे आज विरोध करतायत, वास्तविक त्यांना विरोध करण्याचं काही कारण नाही, त्यांची मर्जी आहे कुठं त्यांनी सेवा घ्यावी, कुठल्या राज्याची सेवा घ्यावी। मराठी भाषिक जर महाराष्ट्राची जर सेवा घेणार असतील तर त्यांना कुठल्याही पद्धतीनं भारताच्या घटनेप्रमाणे त्यांना अडवता येणार नाही, ही सेवा महाराष्ट्र शासन चालू ठेवेल यात मला शंका वाटत नाही। हिंदीपासून या पद्धतीचा संघर्ष सुरू आहे, हा संघर्ष अजूनही मिटताना दिसत नाहीये कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर बॉर्डरचा नाही। पूर्वी काय झालं की महाजन आयोग जो होता त्यावेळेला त्यांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनानं पिटिशन केलेलं आहे। अनेक वेळा तारीख पे तारीख पडते, मला वाटतं ज्यावेळा ही तारीख चालेल हरीश साळवे आपली बाजू मांडणार आहेत, तर मला निश्चित खात्री आहे जे मराठी भाषिक आयुष्यभर मराठी बोलतायत, आयुष्यभर त्यांनी मराठीमध्ये आपला व्यवहार केलेला आहे, त्यांना आपल्या भागामध्ये राहण्याचा अधिकार आहे, आणि मला वाटतं सर्वोच्च न्यायालय त्याप्रमाणे निर्णय देईल अशी माझी खात्री आहे। लोकसभा निवडणूक आहे त्यासाठी काही महाविकास आघाडीचा सर, ये बॉर्डर इशू फिर से ऐसा लग रहा है गरमा रहा है, क्योंकि जो हेल्थ स्कीम है और जो विलेजेस जिसमें मराठी स्पीकिंग पॉपुलेशन है उनके लिए महाराष्ट्र गवर्नमेंट ने निकाली है, उसको कहीं ना कहीं जो सीएम है कर्नाटक के उन्होंने निषेध किया है। जब से महाराष्ट्र कर्नाटक का जो बॉर्डर का इश्यू पैदा हुआ तभी से हम मराठी भाषिक लोगों को अपने राज्य की तरफ से बहुत सारा अनुदान देते आए हैं, अनेक सुविधा देते आए हैं। हम मराठी जो प्राइमरी स्कूल्स है, सेकेंडरी स्कूल्स है, कॉलेजेस हैं, उनको अनुदान देते आए हुए हैं। और राजीव गांधी जीवनदायी योजना पहले निकली थी, अभी उसका नाम महात्मा फुले जीवनदायी हुआ है, उसकी ये स्कीम का भी फायदा ये सभी गांवों को मराठी भाषिक लोगों को कर्नाटक में दिया जाता है। मुझे लगता है कोई सीएम कोई भी कहने दो, लेकिन लोगों की इच्छा के मुताबिक उनको ये सेवा मिलती रहेगी और महाराष्ट्र शासन देता रहेगा, ऐसा मुझे अंदाजा है। सर, क्या इससे माना जाए कि ये विवाद चलता रहेगा कर्नाटक का और महाराष्ट्र के बीच में, पर क्योंकि कहीं ना कहीं लगा था कि विवाद सेटल हो गया है जब दोनों सीएम और होम मिनिस्टर से मिले थे, बातचीत हुई थी, पर ये जो नया मुद्दा आया है जिसपे कॉन्ट्रोवर्सी हो रही है उसके बारे में क्या? नहीं, देश के गृह मंत्री अमित शाह जी ने ये दो सीएम को बिठाया था, दो राज्यपालों को बिठाया था, ऐसा मसला वापस आना नहीं चाहिए था। ये थे गरीब लोगों को, मराठी भाषिक लोगों को ये वैद्यकीय सेवा देने की बात थी, इसमें ऐसा काम उन्होंने नहीं करना चाहिए था। सर, मराठी ओके, थैंक यू।